पाहत आहे सीरीज लाईव्ह महाराष्ट्र। आता जी एक नुकतीच ब्रेकिंग न्यूज आलेली आहे, पत्रोट येथून पायदळ जात असताना वाल्मिकपूर रस्त्यांनी जवळपास ठिक्क्याच्या जवळपास एक अपघात झालेला आहे, आणि त्या अपघातामध्ये वाल्मिकपूर येथील रामा विश्वनाथ वर्दे हा जागीच मृत्युमुखी झाला आणि अज्ञात वाहन तिथून निघून गेला। मात्र ही घटना माहिती होताच वाल्मिकपूर येथील काही नागरिक तिथे जमा झाले आणि त्याला शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्ह्यामध्ये रेफर केलेला आहे आणि त्या तक्रारकर्ते हे पत्रोट पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी आलेले आहे। त्यामध्ये त्याचा आला मोठा भाऊ जो आहे त्यांनी इथं पत्रोट पोलीस स्टेशन तक्रार दाखल केलेली आहे आणि तसेच वाल्मिकपूरचे पोलीस पाटील हे सुद्धा इथं पोलीस स्टेशनला आलेले आहे, माहिती दिलेली आहे आणि त्याचा शवविच्छेदनाचा कार्यक्रम अचलपूर उपजिल्ह्यामध्ये होत आहे। अशातच आज पत्रोट इथे तो नुकताच जवळपास 7 वाजता इथं पत्रोटला आला होता आणि पत्रोटवरून वाल्मिकपूरमध्ये जात असताना अचानक अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली आणि तो अज्ञात वाहन निघून गेला। मात्र त्याचा आला त्या पायदळ जाणाऱ्या व्यक्तीचा रामा विश्वनाथ वर्देचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्याला तेथील अग्निकांनी त्याला तात्काळ अचलपूर उपजिल्ह्यामध्ये रेफर केलेला आहे। सी न्यूजसाठी रुपेश फरकुंडे अमरावती।